नमस्कार, मी आरती कुलकर्णी. महाराष्ट्राच्या लोकसभेचा रणसंग्राम आजपासून खऱ्या अर्थानं जाणवायला लागलाय, कारण वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर त्यांनी थेट हल्लाबोल केला. पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवायलाच नकार देत आहेत, कारण त्यांना माहितीये हवेची दिशा कोणत्या बाजूनी आहे. या शब्दात पंतप्रधान मोदींनी पवारांवर टीका केली आहे, तर पुतण्याच्या हातून त्यांची हिट विकेट गेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीमध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झालेलं आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निष्ठच चाललाय. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहतोय असं अजित पवारांचं नाव न घेता पंतप्रधान म्हणाले. कौटुंबिक युद्धामुळे उमेदवारांना तिकीटं देण्यातही अडथळे आले. कुणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावं, हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला असंही मोदींनी सुनावलं. ये हमारे शरदराव, शरद पवार, ये पवार साहब देश के सबसे वरिष्ठ और अनुभवी नेताओं में से एक रहे हैं और उनके विषय में कहा जाता है कि वो कोई भी काम बिना सोचे विचारे कभी नहीं करते हैं. एक समय था जब वो सोचते थे कि वो भी प्रधानमंत्री बन सकते हैं. उन्होंने ऐलान भी किया था कि वो चुनाव लड़ेंगे, लेकिन अचानक एक दिन बोले, नहीं, मैं तो राज्यसभा में ही खुश हूं, मैं चुनाव नहीं लड़ूंगा. शरद पवार जी भी जानते हैं कि हवा का रुख किस तरफ है. इस बार देश की जनता ने अच्छे अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है, मतदान के पहले ही भगा दिया है. खैर, शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है. पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं. इसी वजह से एनसीपी को टिकट बंटवारे में भी दिक्कत आ रही है. पवार परिवार के लोग इसी बात पर माथा पच्ची कर रहे हैं कि कौन सी सीटों से लड़े और कहां छोड़ दें. इस वजह से दूसरों का धैर्य भी समाप्त हो रहा है. साथियों, मत भूलिए, जब महाराष्ट्र का किसान अजीत पवार से बांधों में पानी के बारे में सवाल करने गया था तो उन्हें क्या जवाब मिला था, याद है ना? याद है ना क्या कहा था? यहां से मैं दोहरा सकता हूं? कोई फिर से बोल भी सकता है ऐसी भाषा? मत भूलिए, जब मावल के किसान अपने अधिकार के लिए लड़ रहे थे तो पवार परिवार ने उन पर गोली चलाने के आदेश दिए थे. साथियों, खुद एक किसान होने के बावजूद शरद पवार किसानों को भूल गए, उनकी चिंताओं को भूल गए. उनके कार्यकाल में ही कितने ही किसानों को खुद से खुदकुशी के लिए मजबूर होना पड़ा, लेकिन पवार साहब ने कोई परवाह नहीं की. उनका ध्यान किसानों की स्थिति पर ही नहीं था. अब आज पवार साहब को लोगों ने ही बोल्ड कर दिया है. उनके झूठ, उनके झूठे वायदों की पोल खुल चुकी है और वो खुद भतीजे के हाथों हिट विकेट हो चुके हैं. इतना ही नहीं, शरद पवार द्वारा वंशवाद की राजनीति को बढ़ावा दिया जाने की वजह से
ज्यादातर एनसीपी नेताओं को रिटायर्ड करने की कोशिश हो रही है ताकि उनका आसान रसाफ हो जाए। साथियों, अब समय आ गया है कि महाराष्ट्र ऐसे विकास विरोधी, जनता विरोधी लोगों को पूरी तरह खारिज करे। आपण पाहिलं, मोदींनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्ला चढवला। मोदींच्या या भाषणावर काँग्रेसनं टीका केली आहे। 5 वर्षांमध्ये काय केलं ते सांगण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे मग मोदी सैन्याच्या कारवाईची ढाल पुढे करतायत, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय। ज्या गोष्टी तुम्ही 2013 भाषणामध्ये ऐकवल्या होत्या लोकांना, त्याच आता ऐकवण्यात काय हासिल आहे? आणि दुसरी गोष्ट, आता त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही तऱ्हेचं वक्तव्य करायचं नाही। या 5 वर्षाच्या कालावधीने अनेकदा आम्ही उत्तर दिले। आता आम्ही प्रश्न विचारत आहोत की तुम्ही 5 वर्षांमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, ज्या गेल्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल भाषण केलं होतं त्या ठिकाणी, त्याचं काय झालं? मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा उत्तर दिलंय, ते ऐकूया। वर्ध्याला येऊन गांधींसमोर नतमस्तक होत असताना ते खरं बोलतील, गांधींनी दिलेल्या वचनाप्रमाणे सत्यप्रवाहाचा पाठलाग करतील असं वाटलं होतं, पण खोटं बोलण्याच्या त्यांच्या काही सवयी जात नाहीत। आणि आमच्या पक्षात बघून एक राष्ट्रीय नेता महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांचं नाव घेऊन परत हेडलाईनवर येण्याचा प्रयत्न करतो, महाराष्ट्राला किती नोकऱ्या देणार, महाराष्ट्राला किती पैसे देणार, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करणार, या देशातली बेरोजगारी दूर करण्यासाठी काय करणार, या देशातली वाढती मिळकत कशी कमी होईल याच्यासाठी काय करणार, याच्यावरती काहीच बोलायचं नाही। फक्त जुमलेबाजी। मागची 5 वर्ष चायवाला, आता पुढची निवडणूक चौकीदार। अरे या देशामध्ये राष्ट्रभक्ती शिकण्याचे दिवस कधीच संपले? अहो, जेव्हा तुम्ही राष्ट्रद्रोह करत होता तेव्हा आम्ही गांधीजींची जे वारसदार होतो ते राष्ट्रभक्तीला मानत होते, तेव्हा राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रभक्तीवरती निवडणूक लढवू नका, मूळ मुद्द्यांवर या। मोदी मुद्दे पे आहे। पवार कुटुंबातल्या काही गोष्टींबद्दल देखील त्यांनी मुद्दे या ठिकाणी समोर ठेवलेले, हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा पवार मुख्यमंत्री होऊन केंद्रात निघून गेले होते, तेव्हा घर कसं सांभाळायचं, कुटुंब कसं सांभाळायचं हे पवारांकडनं त्यांनी शिकवलं। ज्या पद्धतीने त्यांनी नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांना असं म्हणजे चहात पडलेल्या माशीसारखं बाहेर काढून फेकून दिलं, त्यांनी घरसंसार आणि कुटुंबाबद्दल बोलू नये। वळूया आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराकडे। उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असाउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। वर्ध्यामधली सभा हेलीपॅडला परवानगी न मिळाल्यामुळे रद्द झाली। अमरावतीमध्ये ही सभा मुस्लिम बहुल भागात घेण्यात आल्यामुळे त्याचा नेमका वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना किती फायदा होईल हे मात्र निकालानंतरच कळेल। बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विदर्भात सभा आहेत। वर्धेची सभा रद्द झाली असती तरी चंद्रपूरनंतर अमरावतीची सभा आहे आणि अमरावतीच्या या सभेची जय्यत तयारी झालेली आहे। अमरावतीचे जे उमेदवार आहेत गुणवंत देवपारे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोनही मोठे नेते जे आहे या ठिकाणी येणार आहे। हा अमरावतीचं हे अकॅडमिक ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवर बाळासाहेबांची आणि ओवेसींची सभा होणार आहे। या सभेची आपण पाहू शकतो की तयारी झालेली आहे, मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहे, पोस्टर लागलेले आहे, फ्लेक्स लागलेले आहे आणि पेंडॉलचं काम सुरू आहे। या ठिकाणी 1-1.5 वर्षापूर्वी जवळपास असाउद्दीन ओवेसी यांची सभा झाली आणि एमआयएमच्या सभेनंतर वातावरण पलटलं आणि किमान या ठिकाणी एमआयएमची 11 नगरसेवक निवडून आलेले आहे। अमरावती महानगरपालिकेत 11 नगरसेवक आहे, त्यामुळे निश्चितच हा मुस्लिम बहुल इलाका आहे आणि या इलाक्यामुळे ओवेसी यांच्या सभेमुळे निश्चितच बहुजन वंचित आघाडीचे जे उमेदवार यांच्या या उमेदवारांचं जे पाठबळ आहे नक्कीच वाढणार आहे। वंचित आघाडीचे उमेदवार जे आहे गुणवंत देवपारे हे आपल्यासोबत आहेत। साहेब, मला सांगा किती वाजता नेमकी सभा सुरू होणार आहे, सभेचं आयोजन कसं राहणार आहे, याचा तुम्ही तुम्हाला काय फायदा होणार आहे? या ठिकाणी जी आता सभा आहे 1 वाजता सभेचं सुरुवात होऊन जाईल। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर भोवीसी साहेब 1 वाजता अमरावतीमध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी यापूर्वी सुद्धा बॅरिस्टर भोवीसी साहेबांच्या सभा झालेल्या आहेत। पहिल्या सभेमध्येच त्यांनी या ठिकाणी 11 नगरसेवक निवडून आणले आणि माझा विश्वास आहे का या सभेनंतर लगेच
मी खासदार म्हणून अमरावती जिल्ह्याचा एक सांसद म्हणून मला ते निवडून आणतील आणि मला सर्व बांधव बळ देतील. निश्चितच ओबीसी यांच्या सर्वेमुळे या परिसरातलं वातावरण एकदम बदलून गेलं होतं आणि या ठिकाणी एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर गुणवंत देवपारे जे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत यांचा देखील आत्मविश्वास आपल्याला वाढायला दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, News18 लोकमत, अमरावती. यानंतर बघूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज पारंपरिक प्रतिस्पर्धी धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता आज या दोघांनी आपले अर्ज दाखल केले. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये मंडलिक आणि महाडिक हेच उमेदवार आमने सामने होते आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याच दोन नेत्यांमध्ये लढत असणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह अत्यंत साधेपणाने येऊन या दोघांनीही अर्ज दाखल केलेत. कोल्हापुरामध्ये ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI आणि RASFच्या वतीनं मी आज उमेदवारी कोल्हापूर अर्ज दाखल केला आणि सर्व पक्षांचे नेते माझ्याबरोबर आहेत. नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबणार आहेत आणि ही जनभावना आहे आणि म्हणून जनभावनेच्यामुळं मी साधेपणानं अर्ज दाखल केला. गेल्या 5 वर्षांमध्ये जे काम आपण लोकसभेच्या माध्यमातून करू शकलो, जवळजवळ 7,500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकलो, देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करण्याची संधी मला लोकसभेमध्ये मिळाली, हे सगळं काम आणि कार्य गेले 5 वर्ष कोल्हापूरकर पाहतायत आणि याच कामाची शिदोरी घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय. पुढे बघूया या निवडणुकीमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असणार आहे आणि त्यामुळे महिला उमेदवार किती याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी आपल्या 5व्या टर्मसाठी रिंगणामध्ये त्या उतरलेल्या आहेत आणि यामुळे ही निवडणूक भावना गवळींसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पण 2014 निवडून आल्यानंतर भावना गवळींनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली असा आरोप होतोय. यातच गवळींच्या विरोधात स्थानिक सेना भाजपच्या आमदारांनी मोर्चे बांधणी केली होती आणि यामुळे येत्या निवडणुकीसाठी भावना गवळींची रणनीती काय आहे याबद्दल त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी त्यांच्याशी बातचीत केली. मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं होतं उद्धव ठाकरेंना समजावं आणि हा उमेदवार देऊ नका. कसं आता गणित जुळवून आणणार आहे? नाराज राज्यमंत्री आहेत, एक आमदार आहेत तुमचे राजेंद्र पाटणी, संजय राठोड आणि मदन येरावार. खुलं सांगतो, या सगळ्यांनी लॉबिंग केली होती तुम्हाला सीट मिळू नये म्हणून, आम्ही बातम्या सुद्धा दाखवल्या होत्या. ह्यांचं मनोमिलन कसं जुळवून आणणार आहात निवडणुकीच्या काळात? बघा, ही सगळी गोष्ट आहे ती खोटी आहे. कारण पहिलेच म्हटलं तुम्ही नाकारणार आहे. तुमचं म्हणणं जे असेल त्याच्यापेक्षा माझंही म्हणणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आमच्या पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि युतीची उमेदवार म्हणून आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे मला निवडून आणण्याची आणि ते माझ्यासोबत काम करतायत. एखाद्या छोट्या मोठ्या याच्यामध्ये किंतु परंतु असू शकतो, परंतु आज ही जबाबदारी आमची सगळ्यांची आहे, त्यांची आहे, माझी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण झालेला नाही, राहणार नाही आणि मी 100% निवडून येणार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने. एक शेवटचा प्रश्न, या गेल्या तुमच्या पंचवार्षिक मध्ये काम करत असताना कुठले 5 प्रमुख कामं आहे जे तुमच्याकडनं करण्यात आले ज्या भरोशावर तुम्ही जनतेला मत मागणार आहात? बघा, मी एक तर वर्धा नांदेड यवतमाळ ही रेल्वे केली, तिचं काम सुरू केलंय. सेकंड, मी शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेज मध्ये रुपांतर 2100 कोटी रुपये त्याला खेचून आणले. तिसरं, या ठिकाणी जे सेंट्रल स्कूल आहे त्याच्यासाठी जी जागा असेल, त्याच्यासाठीच्या प्राथमिक सुविधा असतील त्या सगळ्या या ठिकाणी मंजूर करून घेतल्या, म्हणजे त्याची आता बिल्डिंग आपल्याला लवकर मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आपण 150 कोटी रुपये मंजूर करून घेतले, त्याची बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे. भावना गवळींच्या नंतर पंकजा मुंडेंची ही बातमी बघूया. वडिलांचं नाव लावणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी लावणारच असं सडेतोड विधान त्यांनी केलंय. आम्ही गरिबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. प्रीतम मुंडेंचं नाव बोगस यादीत लावणाऱ्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे आपण करणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय. आपला बाप हयात नाही, आम्ही तिघे मुली आहोत आणि बापाचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मतदान लागण्यासाठी आम्ही कोणाचं नाव लावलं? अरे, माझे वडील ऊस जरी तोडत असते तरी त्यांचं नाव मी अभिमानाने लावलं असतं. प्रीतम काही तर स्वतः खासदार होत्या, खासदारकी लढवणार होत्या का, मुंबईत कसं नाव नोंदवतील? पण हे कारस्थान कोणीतरी केलंय, हे पण एक मोठं कारस्थान आहे, गबाड आहे.
हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण पुन्हा एकदा मुंबईमध्ये बिबट्या भर वस्तीत शिरण्याची बातमी आहे. ही अंधेरी पूर्वेकडच्या मरोळ पोलीस कॅम्पमध्ये विजयनगरमध्ये रहिवासी भागात वुडलँड क्रेस्ट इमारतीमध्ये बिबट्या शिरला. सकाळी 10 दरम्यान एक बिबट्याचा बछडा इथे आल्यामुळे एकच खळबळ उडाली, यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत आहे. याआधी ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये सुद्धा पार्किंग लॉटमध्ये बिबट्या आढळलेला होता. मुंबई पुन्हा एकदा बिबट्या रहिवासी असलेल्या एरियामध्ये घुसलेला आहे. आपण आहोत आता अंधेरीमध्ये आणि अंधेरीचा हा विजयनगरचा भाग आहे. वुडलँड म्हणून ही इमारत आहे. या इमारतीचं जे बेसमेंट आहे त्या बेसमेंटच्या जो काही रिकामा भाग आहे त्या रिकाम्या भागामध्ये हा बिबट्या आहे. ते बिबट्याचं पिल्लू आहे. सकाळी 10 सुमारास ते आतमध्ये शिरलं होतं. रहिवाशांनी बघितल्यावर याची पोलिसांना माहिती देण्यात आली, त्याचबरोबर वनविभागाला सुद्धा याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागसुद्धा इथे आलेलं आहे. त्यांनी जे शीघ्र बचाव दल आहे ते हे ठाणे वनविभागाचं हे पथक आहे आणि हे पथक हे बिबट्या पकडण्यासाठी आतमध्ये जाऊन तयारी करत आहे. परंतु अद्याप बिबट्याला पकडलेलं नाही आहे. परंतु तोपर्यंत मात्र जे इथे आहे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे. पोलीससुद्धा या बघ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. साधारणतः 1 तासामध्ये कदाचित हा बिबट्या वनविभाग पकडू शकते. तोपर्यंत मात्र इथल्या जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यम साह मनोज कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई. बचाव कार्य करण्यासाठी सुद्धा वनविभागाला तेवढी मुदत द्यायला हवी आणि बघ्यांची गर्दी कमी व्हायला हवी. यानंतर पुन्हा एकदा राजकीय बातम्यांकडे वळूया. अजित पवारांची भाषणं नेहमीच गाजतात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. बघूया अजित पवार यांचं लय भारी वक्तव्य. ते प्रमुख सहकारी, परंतु उद्या अशोक टेकवाडी चुकला, जालिंदर भाऊ चुकला, अशोकराव चुकले, विजयराव चुकले, सुदामाप्पा चुकले किंवा आमचा विराज चुकला तर मी बोलणारच ना. मी बोलायला मागं पुढे बघत नाही. कुठे ह्यांच्याकडनं मला तिकीटं मिळवायची? काय मला काही बाबा, मला आमदारकीचं तिकीट द्या, आमदार मला उपमुख्यमंत्री करा, काही देवळातली घंटा तरी वाजवत येते का यांना? त्याच्यामुळं काही करणार नाही. त्याच्यामुळं मी तसं काही म्हणत नाही. मला माहिती आहे माझं, मलाच त्या ठिकाणी मी देवळातली म्हणले बघा.